एबीपी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. देशात मागील 24 तासात कोरोनाची मोठी उसळी. देशभरातील कोरोना बाधितांची संख्या आता 1,94,720 वर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद केल्याने विद्यार्थ्याने लिहिलं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. पत्राद्वारे केली शाळा सुरू ठेवण्याची विनंती. आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण. खुद गडकरी यांनी ट्विटरवर दिली माहिती. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. देशात मागील 24 तासात कोरोनाने मोठी उसळी घेतली असून देशभरातील कोरोना बाधितांची संख्या आता 1,94,720 एवढी झाली आहे. तर देशातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 4,868 इतकी नोंदविण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना संसर्गाचा दर 11.5% झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर 15.9% एवढा जास्त नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता टॉप 5 राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून देशातील एकूण रुग्णवाढींपैकी 54.77% नवे रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि कर्नाटक या 5 राज्यांमध्ये आढळून आले. यात सर्वात जास्त महाराष्ट्रात म्हणजे 34,424 रुग्ण, दिल्लीत 21,259 रुग्ण, पश्चिम बंगाल 21,098 रुग्ण, तमिळनाडू 15,379 रुग्ण तर कर्नाटकात 14,473 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासात देशात 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 4,84,378 एवढी झाली आहे. तर कालच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक संख्या दिल्लीतील असून दिल्लीत 23 रुग्णांचा तर महाराष्ट्रात 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतातील कोरोनाचा रिकव्हरी रेट आतापर्यंत 96.01% एवढा झाला असून मागील 24 तासात भारतात 60,405 रुग्ण बरे झाले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरू असलेल्या शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही. त्यामुळे 5वीतील एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. सोलापूर येथील केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे या शाळेतील 5वीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रात कौस्तुभने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला कशी मर्यादा आहे हे सांगितलंय. कौस्तुभने या पत्रात लिहिले की मी कौस्तुभ भूषण प्रभू इयत्ता 5वीच्या वर्षात केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे सोलापूर इथे शिकत असून तुम्ही आमच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात. मात्र खेडोपाड्यातील अनेक मुलांना सोयीसुविधांअभावी ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे गणित व विज्ञान यासारखे विषय शिक्षक अनुभवी असले तरी शिकवण्याच्या मर्यादा पडतात. या विषयांचा आमच्या शैक्षणिक पाया मजबूत होत नाही. तुम्ही बोलला होता की सरसकट ठिकाणच्या शाळा आधी बंद करणार नाहीत, पण तुम्हीच आता सरसकट शाळा बंद करत आहात. तुम्ही तुमचा निर्णय असा अचानक मागे घेत आहात. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत. तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असे कौस्तुभने पत्रात म्हटले आहे. मेस्टा या संस्थेनेही मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिले असून राज्यातील गोरगरीब मुलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध नाही, त्यामुळे शाळा बंद करू नका अशी मागणी केली आहे. सोलापुरातील कौस्तुभचे हे पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून सरकारने पर्यायी व्यवस्था न करता सरसकट शाळा बंद केल्यामुळे पालकही शासनाच्या या निर्णयावर नाराज आहेत. राज्यात अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असताना दिसून येत आहे. आता त्यात भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पडली असून याबाबत खुद नितीन गडकरी यांनी ट्विट करत माहिती दिली. राज्यातील अनेक मंत्री व आमदारांना कोरोनाची लागण झाली असून आता कोरोना संसर्ग थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विट अकाउंटवर दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे. सध्या गडकरी गृह विलगीकरणात असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. मागील काही दिवसांपासून गडकरींना कोरोनाचे सदृश्य लक्षणे जाणवत होते. त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली असता विविध विषयांवर चर्चा केली. देशाचे पंतप्रधान हे स्वतः ओबीसी असून भाजपमध्ये सर्वात जास्त ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे, म्हणून भाजप हे ओबीसी विरुद्ध पक्ष आहे असे म्हणणे योग्य नसून जनता त्यांना धडा शिकवेल, असे मत बावनकुळे यांनी मांडले. तसेच संजय राऊत यांच्यावर बोलताना ते म्हणाले की राऊतांना टीव्हीवर सतत यायची सवय झाली असून ते काहीही बोलतात, तसेच त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेला सुद्धा कळले असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षामध्ये सर्वात जास्त ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे. माननीय देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी आहे. मागच्या मंत्रिमंडळात बघा, देशाच्या मंत्रिमंडळात अनेक 27 वर मंत्री ओबीसी घेतले. केंद्रामध्ये ओबीसी करता अनेक निर्णय केंद्र सरकारने केले. आता सुप्रीम कोर्टमध्ये केंद्र सरकार भांडलं तेव्हा वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि त्या ठिकाणी नॉन क्रिमिनेटच्या मुलांना त्या ठिकाणी सवलत मिळाली. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना ओबीसी मंत्रालय तयार केलं. अनेक ओबीसी मंत्री राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आलेत आणि एखाद्याचं कुठं पोटात दुखलं, त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ पूर्ण झाला नाही म्हणून भारतीय जनता पार्टी ओबीसी अन्याय करताय असा कांगावा करणारे आपल्या स्वार्थाकरता करतायत. खऱ्या अर्थाने माझी त्यांना विनंती आहे की तुमचा व्यक्तिगत स्वार्थ असेल तर तुम्ही तुमच्या पक्षात जा, पण ओबीसी भारतीय जनता पक्ष हा ओबीसी विरोधी आहे असं बोलणं काही योग्य नाही आहे. जनता त्यांना धडा शिकवेल. भारतीय जनता पार्टीने नेहमीच ओबीसीला मोठं केलं आहे, ओबीसी समाजाला न्याय दिला आहे आणि आज महाराष्ट्रात जे मोठं नेतृत्व आहे अनेक ठिकाणी, आज दिल्लीमध्ये, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, हे ओबीसी समाजाला केवळ भारतीय जनता पार्टीने दिला आहे आणि त्यामुळे स्वतःच्या स्वार्थाकरता कुणी गेलं त्यांनी ओबीसी समाजावर भाजप अन्याय करते असं बोलून जाऊ नका. तुमचा स्वार्थ कळवा आणि नंतर त्या ठिकाणी असे असा शब्द प्रयोग करा. संजय राऊतांना दिवसभर टीव्हीचा स्पेस घ्यायचा असतो, ते सकाळी उठल्या टीव्हीचा स्पेस घेतात, दिवसभर टीव्हीवर राहण्याची त्यांना सवय पडलेली आहे आणि त्यामुळे ते काय बोलतील आणि काय सांगतील त्या सर्व कपोल कल्पित असतं. संजय राऊतांवर किती विश्वास ठेवायचा हे राज्याच्या जनतेला कळलंय. नाही, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये 1000 गोष्टी चुकीच्या घडता आहे. मागासवर्गीय अन्याय करणाऱ्या घटना घडताय. आज मागासवर्गीयांच्या अनेक प्रकरणं समोर येत आहे. दलित मागासवर्गीय लोकांवर अन्याय होत आहे. आज गृह खातं, समाज कल्याण खातं सारं चूक बसलं आहे. महिला आयोग चूक बसलेला आहे. खऱ्या अर्थाने हे सरकार रेटून नेत आहे, संवेदनशीलता आहे सरकार. वर्धा जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता व जिल्ह्यातील कोरोना संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता त्यावरील उपाययोजनांसाठी व जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 11 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वर्ध्याच्या जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व आरोग्य अधिकारी प्रभाकर नाईक यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. बाईट कोविड अप्रोप्रिएट जे बिहेवियर आहे त्याचं आपल्या सगळ्या नागरिकांनी पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आपली जी आपली तयारी या जो एपिडेमिक आहे तो सुधारण्यासाठी आपली तयारी आहे, पण आपण कोविड अप्रोप्रिएट पालन करावं, पॅनिक होऊ नये, पण मास्क घालावा आणि हे जे कोविड अप्रोप्रिएटच्या पण गोष्टी आहे त्याचं पालन करावं असं आमचं म्हणणं आहे. वॅक्सिनेशनचे जास्तीत जास्त प्रमाणावरती आपण लाभ घ्यावा. आपल्या जिल्ह्यात 96% लोकांनी पहिला डोस आणि 60% लोकांचा दुसरा डोस कम्प्लीट झालेला आहे. तो आपण 100% कसा नेऊया याच्यासाठी आपण सगळे मिळून सोबत करूया, कारण की वॅक्सिनेशन झाल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं प्रोटेक्शन जे आहे आपण चांगल्या पद्धतीने याची काळजी घेऊ शकतो. ज्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि ज्यांना जास्त क्रिटिकल कंडिशन आहे, त्यांची कोमॉर्बिडिटीचे कंडिशन लाईक कोणी आजार आहे, त्यांनी त्यांच्यासाठी बूस्टर पण डोस सुरू करण्यात आलेला आहे, तर त्याचा पण आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मला तो त्याच्यामध्ये आणि ह्याच्यासोबत आपण आरामात लढाई जिंकू शकतो. फक्त आपण काळजी घ्या आणि सतर्क रहा असं आमच्या.
नमस्कार, आज आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया थ्रू आम्ही वर्ध्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे आपण सर्वांनी पालन करून या विषाणूच्या रोखण्यासाठी आणि प्रसार थांबवण्यासाठी आपण सर्वांनी आमची मदत करावी. सर्वांनी जे काही गाईडलाईन्स आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावं. आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही किंवा आपण जर पॉझिटिव्ह निघालो तर आपण स्वतःला असं काय वाटलं की मला कोरोना झालेला आहे तर आपण स्वतःच विलगीकरणामध्ये जावं, संबंधित यंत्रणेला लक्षात आणून द्यावं. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वतोपरी आपण स्वतःहून चांगल्या प्रकारे डिसिजन्स घेऊन त्याचा जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला मदत करावी ही आम्ही पोलिसांतर्फे आवाहन करत आहे. जो रात्री आपला नो मोमेंट्सचा टाईम आहे त्याच्यामध्ये फक्त एसेन्शियल सर्व्हिसेस म्हणजे जसं की औषधोपचार किंवा फूड मटेरियल्स जे एकदमच एसेन्शियल असेल अशाच कारणासाठी बाहेर पडावं, अन्यथा रात्री आपण बाहेर पडू नये. दिवसा जो कर्फ्यू लागू झालेला आहे त्याच्यामध्ये 5 किंवा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, आमच्यावर कोणतीही सक्ती करण्याची वेळ येऊ नये अशीच आम्ही इच्छा व्यक्त करतो. तसेच जे काय मंगल कार्यालय वगैरे आहे तिथंही आपण आम्हाला सहकार्य करावं, जे काय आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावं अशी विनंती आहे. धन्यवाद. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत. यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथे पहिले महिला पोलीस ठाणे झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याची धुरा महिला कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. पोलीस ठाणे म्हटलं की तिथे बोटावर मुसता येईल एवढ्या महिला कर्मचारी तर पुरुष कर्मचाऱ्यांचा जास्त राबता पाहायला मिळतो. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून धडक कारवाई असो किंवा पेट्रोलिंग हे सर्व कार्य महिला पोलीस कर्मचारी करणार आहेत. आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांचे समुपदेशन किंवा क्लरिकल कार्यच महिला कर्मचाऱ्यांना दिले जात होते. आता मात्र सर्वांना सक्षम करण्याचं कार्य पोलीस विभागाकडून होत आहे. लोहारा पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिलाच करत असून लोहारा पोलीस स्टेशनची 7 वर्षापूर्वी स्थापना झाली होती. तिथे आता 60 कर्मचारी कार्यरत आहेत. अशात संपूर्ण पोलीस ठाण्याची जबाबदारी महिलांना दिल्याने त्या सक्षमपणे कार्य करू शकतात असा विश्वास महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सर्वप्रथम तर मी माझे जे हे आहेत यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री दिलीप पाटील भुजबळ सर यांचे खरंच आभार मानते की त्यांनी आम्हाला इतकी मोठी संधी दिलेली आहे. महिला आजपर्यंत कसं लोक महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतात, पोलीस स्टेशनला महिला बऱ्याच काम करतात परंतु त्यांना पाहिजे तसा वाव मिळत नाही किंवा केलेल्या कामाचा त्यांना त्याबद्दल त्यांची पाठ थोपटल्या जात नाही. परंतु सरांनी ही संधी दिल्यामुळे
आज आम्ही पोलीस स्टेशन, मी इंडिपेंडेंट पोलीस स्टेशन चालवत आहे, त्यानंतर माझ्या महिला अंमलदार, माझ्या महिला अधिकारी खूप चांगल्या काम करत आहेत. बीट अंमलदार माझ्या महिला सांभाळतात. त्यानंतर नाईट पेट्रोलिंग असो, आरोपीला अटक करणे असो, त्यांना कोर्टात प्रोड्यूस करणे असो, दारूच्या केसेस करणे असो, किंवा जे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निगराणी बदमाश आहे त्यांना पकडून आणणे असो, हे सगळे कामं माझ्या महिला अंमलदार आणि महिला अधिकारी करत आहेत आणि खूप चांगल्या प्रभावीपणे त्या सगळ्या कारवाई करत आहेत. अगदी तपास सुद्धा त्या फार चांगल्या पद्धतीने करतात. आणि जो मान्य पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ सरांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या नक्कीच आम्ही त्याला खूप चांगल्या प्रमाणे प्रकारे सार्थ करण्याचा प्रयत्न करू. पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर आम्हाला जी कंडिशन येईल ती आम्हाला फेस करावं लागेल आणि आम्ही सक्षम आहे ते सांभाळण्यासाठी. कारण आम्ही लेडीज घर सांभाळू शकते तर पोलीस स्टेशन काय नाही सांभाळणार. आणि एरवी पण मी सिटी पोलीस स्टेशनला होती, रात्री बेरात्री काही गुन्हे यायचे, इतके व्यक्ती यायचे की आता आमच्यासोबतचे सहकारी जर जेवण करायला गेले तर आम्ही ते हँडल करत होतो. त्यामुळे आम्हाला असं वाटणार नाही की आम्ही करू नाही शकत. आम्ही ठामपणे सांगू शकते की आम्ही ते करणार, करून दाखवणार, म्हणजे दाखवू. राजस्थानहून हैदराबादच्या दिशेने निघालेले 58 उंट अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशास्तर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. यात या उंटांना राजस्थानमधून 1200 किलोमीटर पायदळ चालवून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली. 2015 यहाँ पे रेगिस्तान ही इनको होना, इनके पेरा कैसे रहते मालूम? अभी पेरा का कंडीशन देखा आपने? 70 साल हो गया बुढ़े को. देशात आता उंट तस्करीचं मोठं रॅकेट या निमित्ताने उघडकीस आल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. आता सदर 58 उंटांना अमरावती शहरातील दस्तूरनगर येथील गौर रक्षणात ठेवण्यात आले असून याची पाहणी नवनीत राणा यांनी प्रत्यक्षात जाऊन केली. हे उंट आपल्या प्रदेशात राहू शकत नाही, त्यामुळे राजस्थानमधील लोकांनी पुढाकार घेऊन यांची देखभाल करण्यासाठी आम्हाला लिहून द्यावे, ज्यानंतर विचार करून त्यांना हे उंट सुपूर्द करण्यात येतील, त्यासाठी त्यांनी गौरक्षणसोबत संपर्क साधावा, असे सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. हा जर आपण मागे पाहिलं तर 58 कॅमल्स उंट जर आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये जिथे रेत असते ह्यांचं जन्मी तिथे असते, पालनपोषणही तिथे असते, त्यांना चालासाठी हा जी आपली जमीन आहे त्याच्यावरही चालू शकत नाही. आणि जसं मला माहिती पडलं आणि जे लोक याचं पीछा करत होते खूप लांबपणनं पासनं, ते मला त्यांनी मला फोन केला. त्यांनी म्हटलं की खासदार मॅडम, खूप जिल्हे हे नांगून आलेले आहे पण कोणीही कारवाई केली नाही, कोणी याला हात लावलं नाही, पण तुम्ही याच्यावर कारवाई करू शकता तर आमची विनंती आहे की याच्यावर तुम्ही पोलीसवाल्यांना, पोलीस प्रशासनाला, जसं मी IG सोबत बोलली, SP साहेबांसोबत, मीना साहेब जे आहे आपले IG त्यांच्यासोबत बोलली, SP साहेबांसोबत बोलली, आणि जे ठाणेदार आहे आमचे तळेगावचे त्यांच्यासोबत बोलले, आणि इमिजिएट अदर सेकंड ठाणेदार तिथे पोचले आणि 58 उंटांना त्यांनी पकडलं आणि त्यांच्यासोबत जे लोकं होते त्यांना सुद्धा धरलं आणि धामणगावमध्ये 1-2 दिवस तिथे ठेवलं आणि 12 किलोमीटर ते दिवसांनी चालू शकतात आणि आज 2 दिवसानंतर हे अमरावतीला इथे पोचलेले आहे. हे तिथून ते हैदराबादला कटाईसाठी चालले होते. 1200 किलोमीटर या उंटांना तिथून ट्रॅव्हलिंग करू नये फक्त कटाईसाठी हैदराबादला नेत होते. ते खूप मोठा तस्करीचा सब्जेक्ट आहे आणि आमचे अमरावतीचे जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी यांना धरून या 58 उंटांचा जीव वाचवण्याचं काम या डिपार्टमेंटनी केलेलं आहे. तर मला वाटते की मी आव्हान करते या गौरक्षणमध्ये, आपण अमरावती गौरक्षणमध्ये आज आणलेलं आणि इथे आपण जागा देते, तिथे चारा देण्याची व्यवस्था जोपर्यंत याच्या मार्गी लावत नाही आणि जोपर्यंत याची गॅरंटी कोणी घेत नाही की स्टॅम्पवर लिहून देत नाही की हे परत राजस्थानमध्ये पाठवण्यात येईल आणि तिथे याची काळजी घेण्यात येईल, असं जोपर्यंत आम्हाला तिथून काही लेखी येत नाही तिथपर्यंत हे उंट आमच्या अमरावतीमध्ये, या गौरक्षण अमरावतीमध्येच आपण ठेवणार आहे. कारण की हे खूप मोठा धक्का माझ्या जीवनातला हा पहिला क्षण मी पाहत आहे की 58 उंट असे राजस्थानवरनं. कारण की एक जे जानवरचे पालनपोषण करतात त्यांचे मित्र ते सांगतात आहे की उंट असे जमिनीवर चालू शकत नाही कारण की त्यांचे जे पाय असतात आपले या तळापेक्षाही मऊ असते, तर या रोडवर चालण्यासाठी खूप डिफिकल्ट त्यांना होते. पण 1200 किलोमीटर त्यांना नेत होता आणि तिथं त्यांची कटाई होणार होती. तर मला वाटते जे याचं पालनपोषण करू शकतात,
जे यांना हँडल करू शकतात त्यांनी या गौरक्षणासोबत कॉन्टॅक्ट करावी आणि त्याच्यानंतर आपण ठरवून घे काय करावं लागतं याच्यासोबत. औरंगाबाद येथील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत डॉक्टरने तेथेच काम करणाऱ्या नर्सवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी आरोपी डॉक्टरसह तिघांवर बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी डॉक्टर प्रसाद संजय देशमुख याला अटक केली असून तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. दामिनी पथक पेट्रोलिंग करत असताना सोमवारी सिडको बस स्थानकावरील सुरक्षा रक्षकाने फोन करून एका 25 वर्षीय तरुणीला मदतीची गरज असल्याचे सांगितले. लगेच उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे आणि गिरिजा आंधळे घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा ती तरुणी घाबरलेल्या अवस्थेत दिसली. तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता गारखेड्यातील रुग्णालयात ती नर्स म्हणून 3 महिन्यांपासून कार्यरत असल्याचे तिने सांगितले. याच रुग्णालयातील डॉक्टर प्रसादने तिच्यासोबत पडेगावातील फ्लॅटवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्यातून तिला गरोदर केले आणि मग तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्रास असल्याने ती प्रसादकडे गेली. त्याने परत तिला सिडको चौकातील एका नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि निघून गेला. त्यानंतर डॉक्टरच्या मावसभावाने देखील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्याच्या तावडीतून सुटून आली. डॉक्टरच्या इतर 2 मित्रांनीही तिचा विनयभंग केल्याचे तिने सांगितले. यानंतर पीडितेला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेऊन तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता बागुल करत आहेत. पोलिसांनी डॉक्टर प्रसाद संजय देशमुख याला अटक केली असून दीपक पाटील, सचिन शिंदे आणि शिंदेसोबतच्या अनोळखी मुलांचा पोलीस शोध घेत आहेत. 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे 424वा जिजाऊ जन्मोत्सव निमित्त राजवाड्यातील जिजाऊंचे पुतळ्याचे पूजन करून जन्मोत्सवाला सुरुवात झाली असून सकाळी माँसाहेब जिजाऊचे पूजन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षी कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार असून मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यावर्षी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे जिजाऊ भक्तांची यावर्षी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. मात्र जिजाऊ जन्मोत्सव असल्याने राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर विद्युत रोषणाई केलेली आहे. शिवाय घरीच राहून जिजाऊ यांना मानवंदना करावी असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भक्तांना केले आहे. आज आपण मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत असून हा जन्मोत्सव 424वा साजरा करत आहोत. सूर्योदयापूर्वी विविध मान्यवरांनी जिजाऊ जन्मस्थळी महापूजा करून त्या ठिकाणी नतमस्तक झाले. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा सेवा संघ, नगरपरिषद, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या विविध मान्यवरांनी त्या ठिकाणी दर्शन घेऊन जिजाऊ माँसाहेबा समोर नतमस्तक होऊन जिजाऊ सृष्टी येथे झेंडावंदनाने सकाळी 9 वाजता विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिवसभर या ठिकाणी जिजाऊ सृष्टी येथे विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. 11 वाजता मान्यवराचे मार्गदर्शनपर भाषणं राहतील. परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पार पडत आहे. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.